रविवार को अनुसुईया माता के जयंती के अवसर पर दिलीप पनकुले द्वारा आयोजित कार्यक्रम में अनुसुईया माता के भजनों की सीडी का विमोचन गृह मंत्री अनिल देशमुख और एनसीपी के वरिष्ठ नेता प्रफुल्ल पटेल के हाथों किया गया। इस अवसर पर गृह मंत्री अनिल देशमुख, एनसीपी के वरिष्ठ नेता प्रफुल्ल पटेल समेत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शहर अध्यक्ष अनिल अहिरकर और पूर्व आमदार दीनानाथ पड़ोले उपस्थित थे। कार्यक्रम में अनिल देशमुख और प्रफुल्ल पटेल ने अपनी भावनाएं व्यक्त की। मानुसिया की जयंती के अवसर पर पूर्ण वातावरण मानुसिया की श्रद्धा में विलीन हो गया था और इस दौरान सभी अतिथियों ने भोजन का स्वाद लिया। अनुसया मातेचं दिलीप जी पनकुले यांनी केलं आणि पारडसिंगा जे गाव आहे त्या गावच्या सती अनुसया माता आहे त्या माझ्याच मतदारसंघामध्ये आणि त्या ठिकाणी मोठं मंदिर आहे आणि आम्ही गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या जे चमत्कार आहे त्याच्या अनेक गोष्टी ऐकत होतो आणि आज त्यांचं इतकं त्या ठिकाणी महात्म्य आहे की मोठ्या मोठ्या म्हणजे ना महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक त्या ठिकाणी दर्शन घ्यायला पारडसिंगाला येतात। दिलीप राव तर केव्हापासून म्हणजे अनेक वर्षापासून अनुसया मातेचे 73 पासून त्यांचे भक्त आहेत कारण की त्यांच्या अतिशय कठीण काळामध्ये ज्या पद्धतीनं माऊली त्यांना आशीर्वाद दिला जे जे शब्द सांगितले ते 100% खरे ठरले। त्यांनी अनेकदा किस्से सांगितले मला की काय झालं होतं काय नाही तर या प्रसंगी आपल्या सर्वांना भेटायला पण एक संधी मिळाली असे आमचे स्नेही माझे बंधू आणि आमच्या पक्षाचे एकदम थोर कार्यकर्ते मजबूत स्तंभ माननीय दिलीप पनकुलेजी, आमचे दीनानाथजी पडोळे, अनिल अहिरकरजी, वेदप्रकाश, दिलीपराव जेव्हा भाषण करत होते आणि एक वाक्य ते बनले की आपण शिकलेले लोक आहो, आपल्याला असे चमत्कार वगैरे वगैरेवर विश्वास कसा राहते। मी एक सांगतो की मी श्रद्धेच्या म्हणजे अंधश्रद्धा नाही पण श्रद्धेच्या मी अंधच भक्त आहे।